नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक आणि आज आपण चाललेलो एक नवीन ऍडव्हेंचर वर मस्त फिशिंग साठी मालदेव या ठिकाणी. चांगली मस्त माशाचा प्रकार कोणता? कोळशी. कोळशी मासा सापडला. कुठला मासा आहे? फायनली मान सुंदर वातावरण, मस्त पाऊस, पावसाचं वातावरण, ऊन पडलं चांगलं. It was at this moment that he knew he fucked up. खूपच अवघड फिशिंग स्पॉट आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. खूप चिखल आहे, खूप सारी झाडी आहे आणि आता आपण थोड्याच वेळात म्हणजे 1 मिनिटात फिशिंग स्पॉटवर पोहोचतो. लागलेलं आहे. नाव काय म्हणतेस काका? कोळशी. कोळशी लागलेली आहे मस्त. तुम्ही बघू शकता, आत्ता चालू ना, आत्ताच मासा लागलेला काका. यो त्या काका दाखवाय ना. फायनली गाईज फिशिंग स्पॉट चेंज केला. अक्षयदादांनी जागा गेली, इथं आलो आणि तुम्ही बघू शकता हा माशाचा प्रकार कोणता आहे? कोळशी. कोळशी मासा सापडलेला मोठा. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. ही मालदेव मधली एक स्पेशल फिशिंग टेक्निक आहे. तुम्ही बघू शकता जशा जाळ्या लावलेल्या आहेत, जेव्हा चढणीचा मासा भरपूर पाऊस पडल्यावरती वरती येतो तेव्हा मासा या जो फेस दिसतो तिथून असा वरती उडी मार म्हणजे वरती जाण्याचा प्रयत्न करतो. मादा मच्छी ही जास्तीत जास्त वरती जाऊन अंडी घालण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी जेव्हा चटणीचा मासा वरती उडी मारतो तेव्हा मासा बरोबर ह्या जाळीमध्ये असा पडतो आणि तो बरोबर अडकतो, त्याला बाहेरही निघतो. माशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात मासे सापडतात. तुम्ही बघू शकता आता आपल्या जाळ्यात एक मासा सापडलाय, तो मासा काढण्यासाठी आपण चाललं. चला तुम्ही बघू शकता असा मासा ह्यात अडकलेला आहे, वरती काढलेला आहे. हा खडशी प्रकारचा मासा आहे. क्या सीन है, वाह क्या सीन है. आणि मस्त मासा सापडलेला आता आपल्या जायत मालदेवच्या युनिक फिशिंग टेक्निक मध्ये मासा सापडलेला आहे. यो हो, तुम्ही बघू शकता खूप ताकदच्या माशात हा रो प्रकारचा मासा आहे. यो हो आवाज करतो मी. 14 मोठा मासा
पाण्यात बुडून काढला मला किती टाईप झाला भाई वाड्या वाड्या नका बघा मासा धरायला. दिस इज ओंकार, दिस इज इक्रम जनावर. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना.